नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन होमकर आणि आज आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्शन साइट सेफ्टी ट्रेनिंग आणि ते सुद्धा खास मराठीमधून। मित्रांनो, जर आता तुम्ही मराठीमध्ये जर सेफ्टी विषयक माहिती घेण्यासाठी उत्सुक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स करत असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल किंवा तुम्ही सिव्हिल सुपरवायझर असाल आणि तुम्हाला कन्स्ट्रक्शन साइटवर होणाऱ्या अपघातांबद्दल चिंता वाटत असेल तर सेफ्टी ट्रेनिंग किंवा सेफ्टी बद्दल अवेअरनेस तुम्हाला निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल। मित्रांनो, आपण सुरू करूया आज कन्स्ट्रक्शन साइट सेफ्टी ट्रेनिंग खास मराठीमध्ये। तर आज आपण पहिले बघणार आहोत की कन्स्ट्रक्शन सेफ्टीचे महत्त्वाचे प्रकार काय आहेत, कोणकोणत्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सेफ्टी हे आपण वापरतो आणि कन्स्ट्रक्शन साइटवर अशा कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ज्या ठिकाणी सेफ्टीचं खूप महत्त्व आहे। तर सर्वात प्रथम आहे ते म्हणजे कन्फाइंड स्पेसमधील काम। मित्रांनो, कन्फाइंड स्पेसमधील काम म्हणजेच एका अशा छोट्या जागी जाऊन आपल्याला ते काम करावं लागतं ज्यामध्ये वेल्डिंग किंवा इतर प्रकारचे कन्स्ट्रक्शनची कामं इन्क्लूड असतात। मित्रांनो, हॉट वर्क म्हणजे वेल्डिंगशी रिलेटेड जे काम आहे ते सुद्धा या कन्स्ट्रक्शन साइटवर खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं। त्यानंतर हजार्डस केमिकल रिलेटेड काम जे कन्स्ट्रक्शन साइटवर खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं। जर तुम्हाला तुमच्या वर्कर्सला तुमच्या कामगारांना जर सेफ ठेवायचं असेल तर हजार्डस केमिकल पासून त्यांचं कशा पद्धतीने रक्षण करायचं हे आपल्याला पहिले बघितलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचा जो चौथा प्रकार आहे तो म्हणजे उंचाईवर केलेलं काम। मित्रांनो, 3 मीटरपेक्षा जास्त हाईटवर जेव्हा एखादं काम केलं जातं त्याला वर्क ॲट हाईट असं म्हणतात आणि वर्क ॲट हाईटमध्ये कोणकोणत्या सेफ्टी प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, माझं नाव रोहन होमकर, मी के जे सोमय्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहे। मी विद्यार्थ्यांना शिकवतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सेफ्टीबद्दल। मित्रांनो, मी नॅशनल सेफ्टी काउन्सिलचा मेंबरसुद्धा आहे आणि मला सेफ्टी आणि डिझास्टर मॅनेजमेंट या विषयांमध्ये स्पेशल ट्रेनिंगसुद्धा घेतलेलं आहे। माझा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा मला समाजासाठी काहीतरी उपयोग करून द्यायचा आहे आणि त्यासाठी ह्या प्रकारचे ट्रेनिंग व्हिडिओज मी या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्ही जर आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। नंतर आपण बघतोय की उंचाईवर केलं जाणारं जे काम आहे त्याचे काय काय प्रकार आहेत। मित्रांनो, 3 मीटरपेक्षा जास्त उंचीवर केलं जाणारं जे काम आहे ते आपण या कॅटेगरीमध्ये पकडतो आणि 3 मीटरपेक्षा जास्त उंचीवर काम करताना कशा पद्धतीने सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायच्या ते आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हायड्रॉलिक मेकॅनिझमवर करणारं काम। जे हायड्रॉलिक मेकॅनिझम आपल्याला हाईटवर घेऊन जातं त्याच्यावर केलं जाणारं जे काम आहे ते आपल्याला शिकून घ्यायचंय, ते आपल्याला समजून घ्यायचंय। झोपाळ्यावर व शिडीवर उभं राहून केलेलं काम सुद्धा वर्क ॲट हाईट या कॅटेगरीमध्ये येतं। त्याचप्रमाणे स्कॅफोल्डिंगचा वापर करून जर तुम्ही उंचाईवर काम करत असाल तर आपल्याला एक विशेष सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यावी लागते आणि ती कशा पद्धतीने घेतली जाते ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया कन्स्ट्रक्शन साइट सेफ्टी ट्रेनिंग मॉड्यूल। मित्रांनो, सर्वप्रथम कन्स्ट्रक्शन साइटवर जे कॉन्ट्रॅक्टर असतात आणि जे कर्मचारी असतात त्यांना एक सुरक्षा पद्धती पाळायची असते। मित्रांनो, ती सुरक्षा पद्धती पाळल्यामुळे त्यांना नक्कीच त्यांच्या जीवितहानीपासून त्याचप्रमाणे साइटवर उपलब्ध असलेल्या मटेरियलचं संरक्षण होतं आणि अशा झालेल्या संरक्षणामुळे तुमची कन्स्ट्रक्शन साइट खूप चांगल्या पद्धतीने चालते। ही जबाबदारी त्या साइट ओनरची सुद्धा असते आणि त्या साइटवर काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची सुद्धा असते आणि त्यामुळे ह्या सेफ्टीचा आपल्याला खूप जास्त प्रमाणात विचार करणं गरजेचं आहे। सर्वप्रथम जेव्हा कोणतेही काम करायला आलेले कामगार आपल्या नवीन साइटवरच्या नवीन पद्धतींना समजून घ्यायचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला टूल बॉक्स ब्रीफिंग करणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जाता त्यावेळेला तुम्ही एक प्रकारे तुमच्या मनामध्ये काही शंका असते, ते काम कसं केलं जाईल, त्या काम करताना काय अडचणी येतील, या सर्व गोष्टी जर आपण कामगारांना दिवसाच्या सुरुवातीला समजून सांगितल्या तर आपले कामगार आपले जे पूर्ण जी आपली टीम आहे
ती टीम चांगल्या प्रकारचं सेफ्टीला फॉलो करून काम करू शकते आणि तेथे केले जाणारे जे काम आहे त्यामध्ये कमीत कमी अपघात होतील असे तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील. त्यामुळे नियमितपणे टूल बॉक्स ब्रीफिंग करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला टूल बॉक्स ब्रीफिंग कसं करायचं आहे याबद्दल जर प्रश्न असतील तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्या कमेंट्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. त्यानंतर दुसरा पॉइंट जो आहे जो आपण बघणार आहोत की कन्स्ट्रक्शन साईटचा जो लेआउट आहे तो सुरक्षेच्या दृष्टीने व कामगारांच्या हालचालींसाठी योग्य असावा. मित्रांनो, जेव्हा काही कामगार त्या मटेरियलला हलवायचा प्रयत्न करतात त्यावेळेला जर त्या मटेरियलला तिथून नेत असताना त्या कामगारांची मूवमेंट होत असताना जर त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणीचं किंवा अडगळीचं सामान दिसलं किंवा अशा पद्धतीने ते जर ठेवलेलं असेल ज्यामुळे त्यांच्या मूवमेंटला त्यांच्या हालचालींना एक प्रकारचं रिस्ट्रिक्शन होत असेल तर त्या ठिकाणी अपघात होण्याच्या शक्यता जास्त असतात. मित्रांनो, जेव्हा अपघात होतात त्यावेळेला आपण त्या अपघाताचं कारण शोधायला जातो पण त्या अपघातामुळे झालेलं जे नुकसान असतं ते नुकसान कधीही न भरून काढता येणार असतं आणि त्यामुळेच आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की सेफ्टी साईटचा जो लेआउट आहे त्या लेआउटला कशा पद्धतीने आपण अरेंज करू शकतो. मित्रांनो, ह्यानंतर पॉइंट आहे की जेव्हा एज प्रोटेक्शन याचा अर्थ असा आहे की उंचीवर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा उघड्या बाजूवर आपल्याला सुरक्षात्मक अडथळे लावणं गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही उंचावर काम करता आणि जर तुम्हाला रेलिंग्स तिकडे नसेल किंवा जे असे सुरक्षात्मक अडथळे आहेत ते जर तिकडे नसतील तर उंचावरून पडून तुम्हाला अपघात होण्याची शक्यता असते. मित्रांनो, तुम्हाला झालेला अपघात किंवा तुमच्या टीमला झालेला अपघात हा नक्कीच तुम्हाला एक लॉस असतो. तुमच्यासाठी हे नक्कीच एक नुकसान असते आणि ते नुकसान जर तुम्हाला वाचवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एज प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. मित्रांनो, पुढे बघूया आपण की कशा पद्धतीने हाऊसकीपिंग एक योग्य हाऊसकीपिंग असणं आपल्या कंपनीमध्ये गरजेचं आहे. कन्स्ट्रक्शन साईटवर ग्रीस किंवा तेल खूप ठिकाणी सांडत असतं किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या सिमेंट किंवा इतर काही मटेरियलची सुद्धा नुकसान होते आणि त्यावेळेला जर ती जागा त्या ठिकाणीची जागा आहे ती जर आपण स्वच्छ केली नाही तर त्यामुळे इतर काही अपघात होऊ शकतात आणि हेच वाचवण्यासाठी आपल्याला योग्य हाऊसकीपिंग असणं गरजेचं आहे. आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर जर योग्य हाऊसकीपिंग होत असेल तर तुम्हाला त्यामुळे नक्कीच फायदा होईल आणि जर तसं योग्य हाऊसकीपिंग होत नसेल तर तुम्हाला ते करून घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा आपण बघतो की कन्स्ट्रक्शन साईटवर प्लायवूड किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे वूड मटेरियल असतं त्या वूड मटेरियलवर खूप वेळेला अशा प्रकारे खिळे जे आहेत ते बाहेर आलेले असतात. त्या अणकुचीदार खिळ्यांना तुम्हाला ठोकून सपाट करणं गरजेचं असतं आणि मग तुम्ही त्या पद्धतीने ते मटेरियल स्टोअर करू शकता. मित्रांनो, हॅमर द शार्प ऑब्जेक्ट याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर त्या शार्प ऑब्जेक्ट्सला हॅमर करून त्यांना प्लेन केलं तर तुम्हाला पुढे जाऊन कुणाच्या पायात ती खिळे घुसणार नाहीत किंवा त्यामुळे पुढे भविष्यात होणारे जे अपघात आहेत ते तुम्ही टाळू शकता. आता आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन साईटवर जे खोदकाम केलं जातं बेसिकली त्याला एस्केवेशन असं म्हणतात त्या ठिकाणी जेव्हा एस्केवेशन केल्यानंतर तुम्हाला योग्य पद्धतीचं शॉवरिंग करणं गरजेचं आहे. मित्रांनो, शॉवरिंग केल्यामुळे तुम्ही खोदलेल्या ठिकाणी जे आपलं सॉइल आहे आपली जी माती आहे ती परत त्या ढिगाऱ्या खाली न पडल्या मुळे तुम्ही तिकडे होणारं जे नुकसान आहे ते तुम्ही वाचवू शकता. मित्रांनो, उघड्या बाजूला आपल्याला एक तात्पुरता सपोर्ट लावणं गरजेचं आहे आणि ते योग्य प्रकारे लावणं यालाच म्हणतात शॉवरिंग. आणि जर शॉवरिंग केलं नसेल तर तुम्ही तिकडच्या सुपरवायझरला किंवा तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना सांगून साधं स्टीलचं किंवा प्लायवूडचं शॉवरिंग लावून त्या सॉइलला त्या मातीला त्या सपोर्टपासून एक तात्पुरत्या सपोर्टपासून खाली पडण्यापासून तुम्ही वाचवू शकता. मित्रांनो, त्यासाठी हे वाचवण्यासाठी अजून एक गोष्ट गरजेची आहे की जर काही लोक काही तुमचे कामगार खाली काम करत असतील आणि जर शॉवरिंग योग्य पद्धतीने केलं नसेल तर त्यांच्या अंगावर ती माती पडू शकते आणि अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी योग्य शॉवरिंग करणं गरजेचं आहे.
मित्रांनो, कामगारांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी खोदकाम केलेल्या ठिकाणी आजूबाजूला बॅरिकेड लावणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, बॅरिकेड लावल्यामुळे काय होतं की तिकडचे जे मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंट्सवर कंट्रोल आपल्याला मिळतो, जेणेकरून लोकांना व्हिज्युअली दिसतं की इथे समोर काहीतरी काम चालू आहे आणि त्या बॅरिकेड्समुळे ते काम जे आहे ते सेफ किंवा सुरक्षितरित्या पूर्ण करता येतं. मित्रांनो, जेव्हा अशा ठिकाणी बॅरिकेड्स आपण बघतो तेव्हा आपल्याला तिकडे समोर जाऊन अजून असं वाकून बघायचं नाहीये, आपल्याला तिकडे जाऊन थोडी काळजी घ्यायची, जेणेकरून तिकडे जे कामगार आहेत ते जे खाली काम करतायत त्यांच्या डोक्यावर काही गोष्टी पडणार नाहीत. बिल्डिंग जवळ केलेल्या खोदकामांमुळे होणारे नुकसान जर तुम्हाला टाळायचं असेल तर योग्य प्रकारचं शोरिंग तुम्हाला वापरावं लागेल, जेणेकरून त्या बिल्डिंगला सुद्धा तुम्ही सपोर्ट कराल, प्लस तुमच्या बिल्डिंगच्या वजनामुळे त्या मातीवर जो लोड येत आहे आणि त्यामुळे तुमच्या एक्सकॅव्हेशनमुळे तुमच्या खोदकामामुळे जे खड्डा झालाय तिकडे परत त्या गोष्टी पडू शकतात, आणि हे वाचवण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारचं शोरिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही जर सुपरवायझर असाल, तुम्ही जर इंजिनियर असाल, तुम्ही त्या साईटवर जर देखरेख करणारे असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, यामध्ये हे शोरिंग योग्य पद्धतीने कसं करायचं याचा एक वेगळा व्हिडिओ मी काही दिवसात लवकरच अपलोड करणार आहे, तो तुम्हाला या YouTube चॅनलवर नक्की मिळेल. जर तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या पुढील जे व्हिडिओ आहेत ते नक्की बघता येतील. मित्रांनो, खूप वेळा काय होतं की खोदकामाच्या जवळ ट्रक किंवा एखादं वाहन येतं आणि ते कदाचित अनलोडिंगसाठी किंवा लोडिंगसाठी वापरलं जातं आणि त्याच वेळेला त्या वाहनाचा अपघात होतो, आणि तो अपघात होऊ नये म्हणून आपल्याला स्टॉप ब्लॉकचा वापर करणं खूप गरजेचं आहे. स्टॉप ब्लॉक जवळपास त्या शोरिंग पासून त्या खड्ड्यापासून 1 मीटरच्या अंतरावर असणं खूप गरजेचं आहे, आणि त्यामुळे स्टॉप ब्लॉकचा वापर केल्यामुळे जसं आपण या इमेजमध्ये बघू शकतोय की ते जे व्हेइकल आहे ते सेफली त्याचा माल जो आहे तो अनलोड किंवा लोड करू शकतो. मित्रांनो, ह्यानंतर खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन साईटवर एखाद्या पद्धतीचं खोदकाम तुम्हाला सुरू करायचं असतं त्याच्या आधी तुम्हाला बघावं लागतं की तिकडचा इलेक्ट्रिकल लेआउट कसा आहे. तो इलेक्ट्रिकल लेआउट तुम्हाला तपासून घ्यावा लागतो, जेणेकरून तुम्ही खोदकाम सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी जमिनीखाली असलेली केबल तुमच्या खोदकामामुळे पंक्चर नाही झाली पाहिजे, किंवा तुम्ही खोदकाम सुरू केले असताना त्या ठिकाणी कोणताही इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट तुम्हाला रोखणं गरजेचं आहे, आणि तो रोखण्यासाठी तुम्हाला खोदकाम सुरू करण्या अगोदर जमिनीखाली जो इलेक्ट्रिकचा लेआउट आहे तो तपासणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने सेफ्टीचा ॲटिट्यूड जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटवर किंवा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनच्या साईटवर किंवा रिस्टोरेशनच्या साईटवर सेफली काम करू शकता. तुमच्यासोबत तुमची टीम ही सेफ राहू शकते आणि कमीत कमी अपघातांचं टार्गेट तुम्ही नक्की अचीव करू शकता. कन्स्ट्रक्शन साईटवर सेफ्टी ट्रेनिंग जर तुम्हाला ऑर्गनाईज करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9664346434. त्याचप्रमाणे तुम्ही मला ईमेलसुद्धा करू शकता माझ्या ईमेल आयडीवर, जो मी तुम्हाला फोन केल्यानंतर नक्की देईन. आतापर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि जर तुम्हाला काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्ससुद्धा मी तुम्हाला त्याची उत्तरं देईन. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. शेअर विथ युअर फ्रेंड्स, तुमच्या वेगवेगळ्या मित्रांना जे ह्या कन्स्ट्रक्शन साईट सेफ्टीशी रिलेटेड आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.